तुम्हारा सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम मित्रांनो, जय भीम। तर मित्रांनो, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, 131वी जयंती आहे। गेले दोन वर्ष काही जयंती झालेली नाही, त्यामुळे ह्या वर्षी होणार आहे। तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय वरती जयंती साजरी करायला, तर तुम्ही पण आमच्यासोबत साजरी करा जयंती। आणि सर्वात आधी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। कमेंटमध्ये लगेच शुभेच्छा टाका आणि चला तर बघूया आमच्यासोबत, तुम्ही पण एन्जॉय करा आमच्याकडची 14 एप्रिल। या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करताना कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय। या ठिकाणी प्रथमतः आपल्या धर्माला अनुसरून सुरुवातीला आपला जो धर्मध्वज आहे त्या ध्वजाचं रोहण या ठिकाणी होईल। त्यानंतर आपण सर्वांनी विहारामध्ये जाऊन पंचशील श्रीशरण ग्रहण करायचं आहे। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी येऊन आपला पुढील कार्यक्रम संपन्न होईल। संत सैनिक दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात येते आणि ध्वजारोहण करण्यासाठी त्यांना विनंती करण्यात येते। यानंतर आपण सर्वांनी रांगेत विहारामध्ये जायचंय। त्या ठिकाणी आपण त्रिश्रण पंचशील ग्रहण करू आणि पुन्हा या ठिकाणी येऊ। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। विजय असो। हात मध्ये विजय असो। भगवान बुद्धांचा विजय। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। संत सैनिकाचा विजय असो। छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। रमा
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथमतः वंदन करून आज आपल्या भारतीय बौद्ध महासभा आणि आपल्या स्वाभिमानी क्रांती मंडळ चेरवण इथे आलेले आहेत। कळसवली या गावातून माणसं आलेली आहेत आणि आता आलेले ते म्हणजे ओणीतून आले होते। कळसवलीतून माणसं आलेली आहेत। 131वी जयंती स्वाभिमानी क्रांती मंडळ तेरवण या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। जय भीम जय भीम जय भीम। ओके, अखंड विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांची आज 131वी जयंती संपूर्ण जगभर उत्साहात थाटामाटात संपन्न होते ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांच्या महान अशा विचारांना पुन्हा एकदा तिरुवार पंचांग प्रणाम। त्याचबरोबर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्यांनी या समाजामध्ये स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली ते महात्मा ज्योतिबा फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले, संत तुकाराम महाराज, संत रविदास या सर्वांना पंचांग प्रणाम। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृधर्म संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी या समाजामध्ये बौद्धाचार्य वर्ग निर्माण केला ते सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीस त्रिवार पंचांग प्रणाम। भारतीय बौद्ध महासभा या मातृधर्म संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या धम्मकार्यास सप्रेम सविनय जय भीम। भारतीय बौद्ध महासभा या मातृधर्म संस्थेचे कार्याध्यक्ष आयुष्मान भीमराव साहेब, त्याचप्रमाणे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धम्मकार्यास सप्रेम सविनय जय भीम। बंधनो, आज ग्रामशाखा तेरवण या ठिकाणी
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा राजापूर आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती या ठिकाणी संपन्न होते। या कार्यक्रमासाठी उपस्थित या तालुक्याचे अध्यक्ष माजी श्रामनेर आदरणीय सत्यवान जाधव गुरुजी, त्याचप्रमाणे विचारपीठावर सर्व मान्यवर सर्वांचा नामोल्लेख मी नंतर करणार आहे। सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या आपल्या भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा राजापूरचे अध्यक्ष आदरणीय सत्यवान जाधव गुरुजी यांनी अध्यक्षान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भेट। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बुद्धिष्ठसाठी बोलूया तथा भारतीय बौद्ध महासभा या भारतीय सभेच्या आदरणीय महाउपासिका मीराबाई आंबेडकर, कायदेशीर सल्लागार आदरणीय भीमरावजी आंबेडकर, कायदेशीर सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यास मी सविजय जयभून करतो। या ठिकाणी राजापूर तालुका अंतर्गत आणि या तेरवण गाव अंतर्गत या ठिकाणी अतिशय आनंदाच्या स्वरूपात आपण जयंती संपन्न करत आहात। आता आमच्या राजापूर तालुक्याचे कार्यालयीन सचिव सुधीरजी जाधव यांनी अध्यक्षस्थान भूषवावं असं त्यांनी विनंती केलेली आहे। तर सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी अध्यक्षस्थान स्वीकारून पुढील कार्यक्रमाला आमचे सचिव सुरुवात करतील असं मी त्यांना विनंती करतो। डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या तालुक्याची सूत्रे घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मला वाटतं समता सैनिक दलाचं शिबिर असेल किंवा श्रामणेर शिबिर असेल या दोन्ही कार्यक्रमांची अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन करून एक तालुक्यामध्ये धम्ममय वातावरण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या तालुका शाखा राजापूरचे अध्यक्ष आदरणीय सत्यवान जाधवजी यांचं स्वागत स्थानिक शाखेचे अध्यक्ष आयुष्मान संदीप जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतोय। साधू साधू साधू। यानंतर आपल्याला जवळपास एक तासभर या बाबासाहेबांच्या जयंतीविषयी त्यांचे विचार ऐकवणार आहेत ते आदरणीय आमचे मित्र प्राध्यापक संदीप महेंद्र जालगावकर सर यांचं स्वागत आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सत्यवान जाधवगुरुजी यांनी गुलाबपुष्प देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आता साधुकार आपण शेवटी देणार आहोत। यानंतर या स्थानिक शाखेचे सल्लागार आदरणीय प्रभाकर जाधव सर यांचंही स्वागत आमचे अध्यक्ष सत्यवान जाधवजी गुलाबपुष्प देऊन करतील। तदनंतर ग्रामशाखा ससाळेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय श्यामराव तांबे यांचं स्वागत या स्थानिक शाखेचे अध्यक्ष संदीप जाधव गुलाबपुष्प देऊन करतील। बसा
त्यानंतर मला वाटतं एक 8 दिवसांपूर्वी आमची सभा संपन्न झाली आणि या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचं ठिकाण निश्चित करण्यासाठी चर्चा करण्यात आली आणि पहिल्या सभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य किंवा आपलं एक चांगलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करून आम्ही आमच्या शाखेमध्ये जयंती उत्सव घेण्यास तयार आहोत. फक्त माझ्या कार्यकर्त्यांना मला कळू द्या, त्यांची परवानगी मला घेऊ द्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक चांगल्या पद्धतीचा निरोप त्या ठिकाणी घेऊन आले. ते त्यांचे पदाधिकारी आहेतच, परंतु हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदरपणे नियोजन करून हा कार्यक्रम संपन्न होतोय ते या ग्राम शाखेचे अध्यक्ष आदरणीय संदीप जाधव सर यांचं स्वागत आमच्या तालुका शाखेचे अध्यक्ष सत्यवान जाधव गुरुजी यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. जोरदार टाळ्या वाजवा, जोरात जोरात टाळ्या वाजवा. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी सभेमध्ये आम्हाला शब्द दिला आणि त्या शब्दाप्रमाणे चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं ते सन्माननीय नांदवडेकर रुपेश नांदवडेकर यांचंही स्वागत सन्माननीय अध्यक्षांनी करावं. स्वागत सर. अरे शारदाताई वणकर यांचं स्वागत. आदरणीय वैजयंती म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. भीम कवाल आदरणीय गंगाधर कोंडिकेकर यांचंही स्वागत या ठिकाणी सन्माननीय या स्थानिक शाखेचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी गुलाबपुष्प देऊन करावं अशी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष विनय म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. ते आमचे समता सैनिक दलाला प्रशिक्षण पूर्ण करणारे आमचे विनय म्हात्रे आहेत. अतिशय जे प्रमुख आले होते त्यांनी त्यांचे अगदी जोरात स्वागत आणि लाड केले होते किंवा त्यांच्या स्मरणात राहण्यासारखं त्यांचं ते एकूण आहे. टोपण नाव त्यांना तात्या त्या ठिकाणी दिलेलं गेलं होतं. तात्या म्हणून प्रसिद्ध आहे. ओके. त्यानंतर ग्रामशाखा ओणीचे आमचे आदरणीय योगेशजी ओणकर ज्यांच्या निवासस्थानी नेहमी सभा संपन्न होतात. सन्माननीय दीपकजी म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. आपल्या डाव्या बाजूला सुरुवातीला आपल्या ध्वजाला मानवंदना दिली, त्यानंतर आपल्या अध्यक्षांना मानवंदना दिली. ते आमचे सर्व समता सैनिक, त्यांचे प्रमुख, आमचे कोषाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक अप्पा जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आदरणीय मंगेश जाधव यांना विनंती की त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे आमच्या समता सैनिक अनिता शर्माताई यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. महिला मंडळाच्या वैजयंती म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी कृपया त्यांचं स्वागत करावं. या तर बाहेर तुम्ही पण या, तुम्ही सियारा जाधव ताई यांच्या हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी होतंय.
त्याचप्रमाणे दीपालताई वणकर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. समता सैनिक ग्रामशाखा नाणारचे सन्माननीय संघराज पवार सर यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आदरणीय दिलीप म्हात्रे यांना विनंती की त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. द ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा कुंडले आणि राजापूर तालुका आणि या राजापूर तालुक्यात असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा या सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन एक छोटंसं गीत सादर करतोय. अग सहज पाहिले तुझे मन रमा अग तूच खरी अर्धांगिनी तूच खरी अर्धांगिनी शोभते भीमा. सहज पाहिले आम्ही तुझे मन रमा समज पाहिले आम्ही तुझे मन रमा सहज पाहिले आम्ही तुझे मन रमा. कळेना कशी मागावी कळेना कशी मागावी तुझी ती क्षमा. सहज पाहिले आम्ही तुझे मन रमा सहज पाहिले आम्ही तुझे मन रमा सहज पाहिले तुझे. Thank you.
तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर जर नवीन असाल तर पहिला सबस्क्राइब करा. तोपर्यंत बघत राहा फक्त मनोरंजन.